नमस्कार, DRV न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जालेंद्र साळवे। आजची विशेष खबर, बेस्टच्या महापालिका कर्णा दिनानिमित्त 10,000 वातानुकूलित इलेक्ट्रिक गाड्या येणार असून 18 ऑगस्टपासून 9,000 दुमजली वातानुकूलित डबल डेकर बसेस सेवेमध्ये दाखल होणार आहेत। भारताच्या स्वातंत्र्याचा आणि बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच 18 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या सेवेत बेस्टची दुमजली वातानुकूलित बस दाखल होत आहे। भविष्यात ताब्यातील बसची संख्या 10,000 वाढवण्याचा बेस्टचा मानस आहे। या सर्व बस विजेवर धावणाऱ्या असतील। साधारणपणे 1873 साली स्थापन झालेल्या कंपनीने सुरुवातीला वाहतुकीचे साधन म्हणून कुलाबा ते पायधुनी दरम्यान घोड्यांच्या मदतीने चालवली जाणारी ट्राम मुंबईकरांच्या सेवेत आणली। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन 7 मे 1907 रोजी कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट दरम्यान विजेवर धावणारी ट्राम सुरू करण्यात आली। सप्टेंबर 1920 मध्ये दुमजली ट्राम मुंबईतील रस्त्यावर धावू लागली। हळूहळू तंत्रज्ञान बदल होत गेले आणि 15 जुलै 1926 रोजी मुंबईत पहिली बस धावू लागली। तिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर 7 ऑगस्ट 1947 साली महापालिकाकरण झाले आणि त्याला 75 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळी बेस्ट उपक्रमातील बसची एकूण संख्या 242 होती। तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांच्या सोयीसाठी अनेक नवनवीन उपक्रम आणले, आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या। प्रदूषण कमी करणाऱ्या CNG वरील बस पाठोपाठ प्रदूषणमुक्त अशी विजेवर धावणाऱ्या बस बेस्टने आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या। सध्या भारतात विजेवर धावणाऱ्या सर्वाधिक बस केवळ बेस्टकडेच आहेत। बेस्ट उपक्रमाकडे एकूण 3,680 बस असून भविष्यात एकूण वातानुकूलित विजेवर धावणाऱ्या गाड्यांचा ताफा 10,000 नेण्याचा मानस असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा DRV न्यूज मराठी। DRV न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।